मोटर पुली ये मोटर पुली ये शाफ्ट पुली इनपुट शाफ्ट पुली एक क्या में आ इनपुट शाफ्ट है इनपुट शाफ्ट है इनपुट शाफ्ट ये दोन बेरिंग्स इतना हेच मध्ये आत मध्ये बेरिंग्स है इतना आत मध्ये इनपुट शाफ्टला स्पीड दिसते आपल्याला जास्त आहे कळलं हे हँडल आहे या हँडलला मेकॅनिझम कुठले कुठले आहेत एक म्हणजे हे रॉकर आले हे जे दिसतं ते रॉकर आले आणि हे कनेक्टिंग रॉड आहे हा एक कनेक्टिंग रॉड आणि हा एक कनेक्टिंग रॉड इथं यांची कॅम्पची अप अँड डाऊन मोशन होती ती मोशन याला ट्रान्समिट होती त्याच्यामुळे हे वर खाली होतं हे वर खाली झालं की ते रॉकर रन पण वर खाली होतं त्याच्यामध्ये रिसिप्रोकेटिंग मोशन शेवटी याला भेटते याला म्हणतात स्प्रॉकेट व्हील स्प्रॉकेट व्हीलमुळे ते स्प्रॉकेट व्हीलला जॉईंट आउटपुट शाफ्ट आहे आउटपुट शाफ्ट पण त्याचं रिसिप्रोकेटिंग मोशनची रोटरी मोशन ट्रान्समिट करतो त्याच्यामुळे आपल्याला काय होतं इनपुट शाफ्टला स्पीड जरी जास्त असेल तरी आउटपुट शाफ्टला स्पीड आपल्याला कमी भेटतो आणि याने आपण या हँडलने स्पीड आपण कमी जास्त करू शकतो हे पुढे मागे गेलं की स्पीड कमी होणार स्पीड जास्त होणार असं आहे या प्रोजेक्टचा उपयोग आपल्याला लेथ मशीनवर होतो वेगवेगळे ऑपरेशन करण्यासाठी आणि या रेग्युलेटरने आपण स्पीड वाढवू शकतो.